नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। कोरोना व्हायरसचं वाढतं संकट लक्षात घेत त्यावर जगभरात औषधाचं संशोधन सुरू आहे। जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या गोळ्या देत आहेत। जगभरातील अनेक देशांनी औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे। आता जागतिक आरोग्य संघटना WHO ने देखील याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे। कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचं औषध वापरू नये असं WHO ने सांगितलंय। जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी सांगितले की खबरदारी म्हणून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे। हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय। राज्यात सोमवारी दिवसभरात 2436 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 52,667 वर पोहोचली आहे। राज्यात दिवसभरात 60 रुग्ण दगावलेत, त्यात एकट्या मुंबईतच 38 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय। दिलासादायक बाब म्हणजे राज्यात एकूण 1,186 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। आतापर्यंत राज्यभरात 15,786 रुग्ण बरे झालेत। राज्यात सध्या 35,178 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्रातर्फे आवश्यक तितक्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत। त्यांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल ट्विटरवरून आक्रस्ताळेपणा करीत असल्याचा आरोप करून त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। अचानक आम्हाला एका तासात यादी द्या असे म्हणणे म्हणजे तुम्ही मदत करायला तयार नाही, हेच यातून स्पष्ट होते। हे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना हे शोभत नाही अशी टीका थोरात यांनी केली आहे। अहमदाबाद उच्च न्यायालयानं कोरोनाच्या मुद्द्यावरून गुजरात सरकारला फैलावर घेताच शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं घणाघाती हल्ला चढवलाय। पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत। या रिकाम्या खोक्यात रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे असा हल्लाबोल शिवसेनेनं केलाय। महाराष्ट्र सरकारने गेल्या 2 महिन्यात जी रुग्णालये उभी केली आहेत त्या रुग्णालयात विरोधी पक्ष नेत्यांनी पायधूळ झाडावी आणि एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येऊ शकेल असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सुनावलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात त्रिस्तरीय आरोग्य रचना करण्यात आली आहे, परंतु नवी मुंबई महापालिकेने यामध्ये फ्ल्यू क्लिनिकची भर टाकून 4-स्तरीय रचना तयार केली आहे। यामुळे कोरोना व्यतिरिक्त ताप सर्दी खोकला असणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होत आहे। फ्ल्यू क्लिनिकचा 23,842 नागरिकांना लाभ झालाय। शहरात आतापर्यंत 10,000 अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली। आतापर्यंत 16,800 जास्त नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले। महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलंय। राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय विसरू नका अशी आठवण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून करून दिली आहे। पियुषजी 14 मे रोजी सुटलेल्या नागपूर उधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती, आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल, आता यादी कसली मागताय, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय। लॉकडाऊन वाढल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थ ओढावणार नाही तर त्यामुळे दुसरं गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकतं असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये एका लेखाचा सुद्धा दाखला दिलाय, ज्या लेखात COVID-19 लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाऊनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने 2 दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्यात। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।